इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांचे सेतू अभ्यासक्रम या उपक्रमामध्ये स्वागत आज आपण सामान्य विज्ञान या विषयाची कृतीपत्रिका क्रमांक सहा अभ्यासणार आहोत त्यामध्ये आपल्याला संदर्भ दिलेला आहे इयत्ता पाचवीमध्ये असणारा पाठ क्रमांक चार पर्यावरणाचे संतुलन पर्यावरण म्हणजे एन्व्हायरमेंट संतुलन म्हणजेच बॅलन्स हा जो पॉइंट आहे हा आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे पहिला पॉइंट आहे लक्षात घेऊया आता यामध्ये जर आपण पाहिलं तर मागील कृतीपत्रिकेमध्ये आपण विविध प्रकारच्या अन्न साखळ्या पण अभ्यासल्या मग त्यामध्ये पहिला पण एक प्राणी हा दुसऱ्या प्राण्यावर अन्नासाठी अवलंबून असतो आणि जेव्हा तो प्राणी दुसऱ्या प्राण्याला मारून खातो तेव्हा तो आपली उपजीविका करत असतो आता उदाहरण घ्यायचं झालं तर वनस्पती वनस्पती वनस्पतींना खाऊन हरिण हे जगत असते त्यानंतर हरणासारखे जे प्राणी असतील त्यांना खाऊन वाघ सिंह हे जे मांसाहारी प्राणी आहेत ते आपली उपजीविका करत असतात म्हणजे थोडक्यात या अन्नसाखळ्यांमुळे प्रत्येक सजीव हा अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतो हे आपल्याला सांगता येईल मग ह्या ज्या अन्नसाखळ्या आहेत या अन्नसाखळ्या जशा एकमेकांना एका विशिष्ट कडीने जोडलेल्या असतात आता समजा एखादी अन्नसाखळी जर आपण घेतली त्या अन्नसाखळीमध्ये एखादा जीव जर नष्ट झाला तर दुसऱ्या जीवाला अन्न मिळणार नाही म्हणजे थोडक्यात वनस्पती जर नष्ट झाल्या तर हरणाला अन्न मिळणार नाही आणि हरिण जगू शकणार नाही हरिण जर जगू शकले नाही तर त्यांच्यावर उपजीविका करणारे जे मांसाहारी प्राणी आहेत ते सुद्धा जगणार नाही म्हणजे ही एक जी साखळी आहे ती अखंडित राहणं किंवा बाधित राहणं महत्त्वाचं आहे आणि अशाच प्रकारची चक्र ही या पर्यावरणामध्ये असतात मग हे जे पर्यावरण आहे या पर्यावरणामध्ये कशा कशाचा समावेश होतो तर आपण ज्या परिसरामध्ये राहतो तो परिसर त्यामध्ये हवा पाणी त्यानंतर आजूबाजूला असणारे प्राणी वनस्पती या सर्वांचा समावेश हा पर्यावरणामध्ये होत असतो मग या पर्यावरणामध्ये अनेक प्रकारची चक्र आपण पाहतो मग या चक्रांमध्ये एक जलचक्र आपण अभ्यासलेलं आहे मग जलचक्रामध्ये आपण काय पाहिलं तर जलचक्रामध्ये आपण जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पाऊस पडल्याच्या नंतर पाणी हे नदी नाले ओढे यांच्यामधून वाहत जाऊन समुद्राला जाऊन मिळते त्यानंतर काही प्रमाणात पाण्याचं पाण्याचा निचरा होतो आणि ते पाणी जमिनीमध्ये मुरतं जेव्हा ऊन पडतं सूर्यप्रकाश पडतो तेव्हा त्या पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि वाफेच्या स्वरूपामध्ये ते पाणी हवेमध्ये मिसळलं जातं आणि या वाफेचे ढग बनतात आणि ढगांना थंड हवा लागल्याच्या नंतर परत त्या ढगांमार ढगांमार्फत पाऊस जमिनीवर पडू लागतो म्हणजेच या ठिकाणी परत त्या वाफेचं रूपांतर पाण्यामध्ये होतं आणि ते पाणी जमिनीवर पावसाच्या रूपामध्ये पडत असतं मग हे जे जलचक्र आहे हे जलचक्र आपण या ठिकाणी अभ्यासलो अशाच प्रकारची अनेक चक्र आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची आहे मग त्यामध्ये झाडाच्या खाली जो पडलेला पालापाचोळा असतो त्यामध्ये प्राण्यांची मृत शरीरं असतील किंवा मलमूत्र असेल या सर्व पदार्थांचा समावेश होतो मग हे जे सगळे पदार्थ आहेत हे मातीतच कुजवले जातात कारण मातीमध्ये काय असतात सूक्ष्मजीव असतात मग हे जे सूक्ष्मजीव आहेत ते हे जे पदार्थ आहेत त्या पदार्थांना कुजवण्याचं काम करतात आणि त्यामुळं या मातीमध्ये वनस्पतींना मा पोषक असा पदार्थ त्या ठिकाणी मिळत असतो त्यांच्या उपयोगाने वनस्पतींची वाढ होते आणि ह्या ज्या वनस्पती आहेत या वनस्पतींमध्ये वनस्पतींची आणि प्राण्यांचे अवशेष कुजून हे पदार्थ पुन्हा जमिनीत जाणे हे पर्यावरणातील एक महत्त्वाचं चक्र आहे म्हणजेच या ठिकाणी काय झालेलं आहे हे जे मृत वनस्पती आणि प्राणी यांचे अवशेष जेव्हा जमिनीवर पडतं तेव्हा जमिनीमधून त्यांना काही जे पोषक घटक असतात किंवा जे सूक्ष्मजीव असतात ते कुजवण्याचं काम करतात त्यानंतर परत याच वनस्पतींमधून आणि प्राण्यांच्या अवशेषांमधून पोषक पदार्थ जमिनीमध्ये मिसळले जातात आणि हे एक पर्यावरणामध्ये असणारं महत्त्वाचं असं चक्र या ठिकाणी मानले जातं आता या ठिकाणी पहा जलचक्राचं चित्र दाखवलेलं आहे मग अशी वर्णन केलं त्या पद्धतीने या ठिकाणी पाऊस जमिनीवर पडतो त्यानंतर ते पाणी नदी नाले ओढे यांना जाऊन मिळतं त्यानंतर काही प्रमाणात पाण्याचं या ठिकाणी बाष्पीभवन होतं आणि बाष्पीभवन झाल्यामुळं हे जे पाणी आहे ते पाणी ढगामध्ये वाफेच्या स्वरूपामध्ये त्याचे ढग बनतात आणि ढब बनल्याच्यानंतर या ढगांना जेव्हा थंड हवा लागते तेव्हा त्याचं रूपांतर पुन्हा पाण्यामध्ये होतं आणि परत ते पाणी जमिनीवर येतं अशा प्रकारचं जलचक्र आपण अभ्यासलं अशाच प्रकारची अनेक चक्र आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत पर्यावरणामध्ये जे जलचक्र आहे या जलचक्रामुळे सर्व सजीवांना पाणी मिळत राहते आता हे जे सजीव आहेत हे श्वसनासाठी ऑक्सिजनचा उपयोग करतात म्हणजे कुठलाही सजीव हा श्वसनासाठी ऑक्सिजनचा उपयोग करत असतो आणि वातावरणामध्ये आता या सजीवांमध्ये आपण जर पाहिलं तर प्राणी हे श्वसनासाठी ऑक्सिजनचा उपयोग करत असतात त्यानंतर वनस्पती वनस्पती ह्या ज्या आहेत त्या अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईड वायू जो आहे तो त्यांच्याकडून वापरला जातो आणि जेव्हा हा कार्बन डायऑक्साईड वायू वापरला जातो तेव्हा अन्न बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन वायू तयार होतो आणि हा ऑक्सिजन वायू पुन्हा हवेमध्ये मिसळला जातो म्हणजे श्वसनासाठी सजीव ऑक्सिजन वापरतात परंतु वनस्पती अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईड वायू वापरत असतात आणि या कार्बन डायऑक्साईड वायू वापरल्याच्या नंतर जेव्हा अन्न निर्मिती होते तेव्हा त्या क्रियेमध्ये ऑक्सिजन वायू पुन्हा वातावरणामध्ये मिसळला जातो म्हणजेच वनस्पतींकडून हा वायू ऑक्सिजन वायू वातावरणामध्ये मिसळला जातो की जो पुन्हा सजीवांना श्वसनासाठी उपयोगी ठरतो आणि अशा प्रकारचं हे एक नैसर्गिक चक्र या ठिकाणी आपण म्हणू शकतो त्यानंतर सजीव निर्जीव यांच्यामध्ये दे परस्परांमध्ये दे देवाणघेवाण सुरूच असते आणि पर्यावरणामध्ये सर्व सजीव हे जीवन जगत असतात म्हणजेच त्यांच्या ज्या अन्न साखळ्या आहे त्या अन्न साखळ्या अबाधित राहतात आणि ही सर्व चक्र अखंडपणे चालू राहतात आणि ही जी चक्र आहेत ही अखंडपणे चालू राहिली हे पर्यावरणाचे संतुलन राखले जाते आता या खालचे चित्र पहा या चित्रामध्ये आपल्याला या ठिकाणी जिराफ चरताना दिसत आहे आता या ठिकाणी काय होतं पहिल्यांदा सूर्यप्रकाश जमिनीवर पडतो सूर्यप्रकाशाच्या साह्याने वनस्पती अन्न तयार करतात स्वतःची उपजीविका करतात त्यानंतर या वनस्पतींना खाऊन हा जो जिराप आहे हा प्राणी जगत असतो मग अन्न निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये या वनस्पतींकडून म्हणजे झाडाकडून पुन्हा ऑक्सिजन वायू बाहेर सोडला जातो आणि जेव्हा ऑक्सिजन वायू बाहेर सोडला जातो तेव्हा तो पुन्हा ते वातावरणामध्ये मिसळतो आणि हा जो ऑक्सिजन वायू आहे हा काही सजीवांना या श्वसनाच्या क्रियेमध्ये उपयुक्त ठरतो आता या ठिकाणी पुढचा पॉईंट आपण अभ्यासणार आहोत सराव करूया आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे जे चित्र आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे पहा यामध्ये पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे खाली दिलेल्या चित्रातील प्राणी आणि वनस्पतींपासून अन्नसाखळी तयार करा आणि नावे लिहा आता या ठिकाणी अन्नसाखळी तयार करत असताना जो प्राणी प्राथमिक आहे म्हणजे सु सुरुवातीचा जो प्राणी आहे याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ही वनस्पती मग ही जी वनस्पती आहे ह्या वनस्पतींना खाऊन हा जो नागतोडा आहे हा जीवन जगत असतो म्हणजेच या नागतोड्याकडून ही जी वनस्पती आहे ही वनस्पती खाल्ली जाते त्यानंतर हा जो नागतोडा आहे या नागतोड्याला या बेडकाकडून खाल्लं जातं म्हणजेच हा जो बेडूक आहे हा नागतोडा खातो त्यानंतर परत या बेडकाला साप किंवा नाग यासारखे जे प्राणी आहेत हे प्राणी गिळंकृत करतात म्हणजेच सापाकडून किंवा नागाकडून बेडूक खाल्ले जातात म्हणजे अशा प्रकारचं हे जे अन्नसाखळी आहे ही अन्नसाखळी या ठिकाणी तयार होते आता अशा प्रकारची आणखी दुसरी ही अन्न साखळी तुम्ही तयार करू शकता यामध्ये दाखवलेला आहे तो उंदीर उंदीर हा या वनस्पतीला आलेली फळे खाऊन जगत असतो त्यानंतर या उंदराला खाऊन हे सापासारखे हे जे प्राणी आहेत ते प्राणी जगत असतात म्हणजेच थोडक्यात ही जी अन्नसाखळी आहे ही अन्नसाखळी तुम्हाला या ठिकाणी तयार करायची आहे म्हणजे अशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्ही नावांच्या रूपामध्ये अन्नसाखळी लिहिली तरी चालेल म्हणजे थोडक्यात या ठिकाणी चित्र न काढता वनस्पती त्यानंतर बेडूक त्यानंतर साप किंवा नाग त्यानंतर नागतोडा उंदीर अशा प्रकारची नावं देऊन ही जी अन्नसाखळी आहे ही अन्नसाखळी तयार करायची आहे म्हणजेच ही जी अन्न साखळी आहे ती तयार करत असताना क्रमाने नाव लिहिणं आवश्यक आहे आता या ठिकाणी दुसरा प्रश्न दिलेला आहे पहा जलचक्राचं निरीक्षण करा आणि पहा या ठिकाणी तुमच्या शब्दामध्ये वर्णन करा आता मग अशी वर्णन केलेलं आहे मी त्या पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला चार ते सहा वाक्यामध्ये हे जे जलचक्र आहे ते जलचक्र तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे त्याचं थोडक्यात या ठिकाणी वर्णन करायचं आहे त्यानंतर तिसरा प्रश्न दिलेला आहे पहा अन्न साखळीतील एक कडी जर निसटली तर पर्यावरण संतुलन कसे बिघडते ते सांगा आता मग अशी सांगितलं मी जर वनस्पती जगल्या नाही तर हरिण हा जो प्राणी आहे तो प्राणी जगू शकणार नाही आणि हरिण जर जगलं नाही तर त्याच्यावर उपजीविका करणारे मांसाहारी प्राणी जगणार नाही अशा प्रकारची ही जी अन्न साखळी आहे या अन्न साखळीतील एक कडी निसटल्याच्या नंतर पर्यावरणामध्ये काय परिणाम होतील हे या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे त्यानंतर प्रश्न चौथा आपल्याला दिलेला आहे एका बशीमध्ये थोडे पाणी घ्या आणि ती बशी दोन तास उन्हामध्ये ठेवा काय घडेल निरीक्षण करा काय होईल जेव्हा एखाद्या बशीमध्ये पाणी घेऊ दोन तास उन्हामध्ये ठेवली तर उन्हामुळे पाणी गरम होईल त्यानंतर पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये होईल आणि ही जी वाफ आहे ती वातावरणामध्ये मिसळून जाईल आणि बराच काळ बशी जर ठेवली तर सगळ्या पाण्याचं बाष्पीभवन होईल आणि त्या ठिकाणी पाणी शिल्लक राहणार नाही म्हणजे थोडक्यात त्या पाण्याचं बाष्पीभवन होईल आणि ते पाणी वाफेच्या स्वरूपामध्ये हवेमध्ये मिसळून जाईल ही जी कृती आहे ही या ठिकाणी तुम्हाला वर्णन करायची आहे अशा पद्धतीनं ही जी कृती पत्रिका आहे ही आपण पूर्ण केलेली आहे